वैद्यकीय क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजेच डॉक्टर मयूर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता। उपलब्ध सुविधा: सुसज्ज अतिदक्षता विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभाग, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण, अपघात, अस्थिरोग विभाग, ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी, मेंदू व मन के विकार, जनरल शस्त्रक्रिया, किडनी विकार, कान नाक घसा तज्ञ, प्लास्टिक सर्जरी, डेंटल सर्जरी, केशरोपण, भूलतज्ञ, याचबरोबर एक्सरे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब, ब्लड स्टोरेज सेंटर, 24 तास मेडिकल आणि ॲम्ब्युलन्स सुविधा। सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम कॅशलेस सुविधाही उपलब्ध। ठिकाण: लवकरची नगर, नगर मनमाड रोड राहता, जिल्हा अहमदनगर। संपर्क: 75-59-24-31-14। राहता पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राहता तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान राहता पोलीस स्टेशन येथे करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, उपाध्यक्ष दिलीप खरात, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस कर्मचारी तसेच पत्रकार बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रसंगी पत्रकार प्रशांत शर्मा, रामकृष्ण लोंढे, रामनाथ सदाफळ आदी पत्रकार बांधवांनी आपलं मनोगत व्यक्त करत पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। आभार मानतो। राहता पोलीस स्टेशनला ज्यावेळेस गायकवाड साहेब आले त्यावेळेस आम्ही काही ठराविक पत्रकार मंडळी सगळे त्यांना भेटलो। या भेटीमध्ये त्यांच्या बोलण्यामधली जी कठोरता जाणवत होती आम्हाला की ह्या राहत्या पोलीस स्टेशनमध्ये मी आलोय आणि मी आता काय करील इथं, याची त्यांच्या अनुभवातून जे काही त्यांनी या ठिकाणी आम्हाला आमच्याशी चर्चात्मक माहिती दिली त्या माहितीप्रमाणे त्यांनी आपल्या या संपूर्ण कार्यकाळामध्ये त्याच पद्धतीनं अगदी जसे बोलले त्याच पद्धतीनं या राहता पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळलेला आहे। राहता शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये शांततेचं नक्कीच नांदलेली आहे। या त्यांच्या पर्वामध्ये मी त्यांना धन्यवाद देईल की राहता हे काही अर्थी अशांत गाव आहे आणि या अशांत गावामध्ये आपल्या संपूर्ण आपल्या नियोजनाखाली सर्व पोलीस स्टाफ आणि सन्माननीय पगारे सर आणि सर्व पोलीस स्टाफ यांना सर्वांना हाताशी धरून आपण अतिशय कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ न देता एखाद्या व्यक्तीवर या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं कार्य उत्तम प्रकारे राबवलेलं आहे। ज्या काही जे काही गुन्हेगार असतील त्यांना त्यांच्याच पद्धतीनं त्यांना उत्तर देऊन त्यांना त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। राहते खरांच्या वतीनं मी आपल्याला शुभेच्छा देईन। कार्यक्रम असतात सगळीकडेच बोलवणं असतं, त्यात पत्रकारही ठरवतात कुठं पहिले जायचं कुठं नंतर जायचं, त्यामुळे हा कार्यक्रम 6 जानेवारी नंतरही काही दिवस साजरा केला जातो। आज राहता पोलीस स्टेशनने विशेष करून श्री गायकवाड साहेबांनी आपल्या पत्रकारांना निमंत्रित केलं आहे। तसं बघितलं तर पोलिसांचा आणि पत्रकारांचा संबंध कायम असतो, मात्र तो अत्यंत धावपळीचा असतो। कधी कधी तर फोनवर साहेब काय झालं माहिती घेऊन पत्रकार आपलं काम करत असतो। आज पत्रकार दिनी राहता पोलीस स्टेशनने आम्हाला सगळ्या पत्रकारांना बोलून जो सत्कार केला, राहता पोलीस स्टेशनचे PI श्री गायकवाड साहेब आणि इतर सगळ्या कर्मचाऱ्यांचं सगळ्या पत्रकारांच्या वतीने मी धन्यवाद मानतो। आज या ठिकाणी राहता पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री सुनीलजी गायकवाड साहेब यांनी सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी बोलावून पत्रकार दिनाचं औचित्य साधत या ठिकाणी आपण सर्वांचा सन्मान केलेला आहे। मी खरं तर पोलीस प्रशासनाचे या ठिकाणी पत्रकारांच्या वतीने आभार मानतो, कारण सर्व गुन्हेगारी क्षेत्रातलं कामकाज तसेच सर्व व्याप कायदेशीर व्याप विधी क्षेत्रातला व्याप सर्व अडीअडचणी या सर्व बघून त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खऱ्या अर्थानं गावाचं प्रत्येक सणाच्या वेळी सगळ्या गोष्टींचं त्यांना या ठिकाणी गांभीर्याने लक्ष देऊन कामकाज बघावं लागतं आणि या सगळ्या व्यापात त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला। मी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं त्यांना खरोखर या ठिकाणी धन्यवाद देतो। 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांचा जो जन्मदिवस आहे तो आपला पत्रकार दिन आपण साजरा करत असतो। मध्यंतरीच्या काळात पोलीस भरतीचा बंदोबस्त असल्यामुळे आम्ही रोज त्या कामात व्यस्त होतो, सकाळी जाऊन संध्याकाळ व्हायची, त्याच्यामुळे आपला कार्यक्रम थोडा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पण आज आपण आमच्या विनंतीला मान देऊन तिथं आले, आपले सर्वांचे आभार मानतो। आमची एक फुल्लाफुलाची पाकळी आपला सत्कार आम्ही करू इच्छितो।